नमस्कार मित्रांनो, वामन बुरुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे संगमेश्वरमध्ये. ही बाजारपेठ बघताय तुम्ही संगमेश्वरची स्टँडच्या बाजूला, आणि इथे आणण्याचं कारण म्हणजे मी आज तुम्हाला संगमेश्वर ते देवरुख, देवरुख ते साखरपा, साखरपा ते दाभोळे, आणि दाभोळे ते वाटूळ राजापूर हा एक अल्टरनेट रूट दाखवणार आहे. बऱ्याचदा होतं काय, आपण मुंबई गोवा हायवेने प्रवास करत असतो आणि विशेषतः संगमेश्वरच्या पुढे हा रस्ता खराब आहे. आता बऱ्यापैकी खराब आहे आणि किती जरी अगदी प्रचंड हार्डवर्क केलं तरी मला नाही वाटत की पावसाळ्यापर्यंत हा रस्ता अजून चांगला होईल. सध्या परिस्थिती खराबच आहे, खूप खड्डे आहेत मध्ये मध्ये अगदी पालीपर्यंत. पालीच्या पुढे थोडा चांगला आहे, म्हणजे अगदी लांजाच्या पुढे तर चांगलाच आहे राजापूरपर्यंत, पण मध्ये जे खड्डे आहेत आणि विशेषतः संगमेश्वर नंतर, त्याने तर प्रवासाला खूप वेळ होतो आपल्याला. सो हा विलंब जर टाळायचा असेल तर हा अल्टरनेट रूट खूप चांगला आहे, अतिशय व्यवस्थित चांगल्या स्थितीमध्ये आहे. आपण इथून निघतो संगमेश्वरमधून, त्यानंतर आपण जातो देवरुखला, देवरुखवरून साखरपा, साखरप्यापर्यंत अतिशय चांगला रोड आहे. साखरप्यानंतर थोडामध्ये काही जो छोटा पॅच आहे तो रत्नागिरी कोल्हापूर हायवे जो काम चालू आहे त्यामुळे थोडा खराब आहे, पण अगदी तुम्ही अगदी पुढे गेल्यावर ज्यावेळी दाभोळे फाट्यावर जाता त्यावेळी दाभोळे फाट्यापासून ते अगदी वाटूळपर्यंत म्हणजे राजापूरपर्यंत अतिशय सुंदर रोड आहे. तोही रोड एशियन बँकच्या सहाय्याने बांधलेला आहे, त्यामुळे त्याची क्वालिटी जी रोडची आहे ती अगदी मी मागे तुम्हाला निवेद देवरुख हा जो रोड दाखवलेला एशियन बँकेने बांधलेला त्याचा व्लॉग आहे माझ्या चॅनलवर, मुद्दाम व्हिजिट करा. सेम क्वालिटी तुम्हाला त्या रोडची मिळेल, त्यामुळे तुमचा जो प्रवास आहे तो सुखकर होतो, अगदी व्यवस्थित तुम्ही ड्राईव्ह करू शकता, मध्ये खड्डे मिळत नाहीत कुठेही. ॲटलिस्ट हा जो पट्टा आहे संगमेश्वर ते राजापूर वाटूळपर्यंतचा, तेवढा तरी प्रवास तुमचा सुंदर होतो. आणि थोडं अंतर जे आहे ते जवळपास सारखंच आहे, फार मोठासा फरक नाही आहे. डिस्टन्स थोडं तुम्हाला एक 10-15 मिनटं लवकरच पोचाल तुम्ही, कारण इथून तुमचा जो प्रवास आहे तो अतिशय वेगाने होतो ह्या रस्त्यावरून आणि पुढेही, त्यामुळे तुम्ही थोडं लवकरच पोचाल. सो मुद्दाम मी हायवेने तुम्हाला घेऊन जातो आहे. आत्ता आपण आहोत संगमेश्वरच्या जरा पुढे आलोत आपण, संगमेश्वर शहराच्या, आणि ज्यावेळी तुम्ही मुंबई गोवा हायवेने येता त्यावेळी तुम्हाला हायवेने येताना जे ब्रिज आहे त्या ब्रिजच्या अलीकडे तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे, आणि तिथून तुम्हाला कोणालाही जरी विचारलात देवरुख रोड तरी पॉप्युलर आहे सांगतात सगळेजण. हे नवनिर्माण कॉलेज आलं बघा, हे समोर दिसतंय ते नवनिर्माण कॉलेज महाविद्यालय. चांगली सोय आहे शिक्षणाची इथे, अर्थात उच्च शिक्षणासाठी आपल्याला रत्नागिरीत जावं लागतं किंवा इतर शहरांकडे जावं लागतं, संगमेश्वरमध्ये तेवढी सोय नाही आहे, पण ॲटलिस्ट एक चांगलं कॉलेज आहे. आणि तुम्ही बघताय निसर्गसंपन्न असा हा रस्ता आहे. अगदी मगाशी मी तुम्हाला ज्यावेळी सुरुवात दाखवलेली रस्त्याची त्यावेळी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर आपल्या राईट साईडला नदी होती. सो ती नदी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मध्ये मध्ये दिसते, आणि बाकी पूर्ण रस्ता जो आहे अजिबात कुठे फोर लेन करायचा प्रयत्न नाही आहे किंवा कुठेही असं विस्तारीकरण नाही आहे, त्यामुळे झाडं आहेत सगळ्यात महत्त्वाची. आणि जुना जो फील येतो कोकणाचा, जुना म्हणण्यापेक्षा कोकणातले जुने रस्ते त्याचा जो फील आहे तो फील इथे अजूनही अबाधित आहे. एक छोटंसं गाव कोकणातलं आणि स्पीड ब्रेकर आहेत. ओके, अशा पद्धतीने एक छोटीशी घाटी इथे आली आहे, ती घाटी आपण पार करणार आहोत. आणि मित्रांनो, मला सांगायचं हे होतं की मगाशी मी फोर लेनचा उल्लेख केलेला आणि असे अनेक आता रोड येत आहेत सिडकोचं, पण आत्ता जस्ट विषय एक आलेला मध्ये, आणि त्यानंतर इथे हा बघा हा जो सीन आहे ना, अशा प्रकारे गावातली लोकं आपली जनावरं घेऊन चरायला निघालेली असतात, त्यांना चरवायला निघालेली असतात किंवा त्यांना रिटर्न घेऊन येत असतात, वर जंगलात सोडलेलं असतं त्यांना आणि त्यांना रिटर्न ते घरी नेत असतात. तर हे फार दृश्य बघण्यासारखं आणि समाधानकारक असतं, फील असं होतं आपल्याला आपण गावातच आहोत. आणि बाकी हायवेला तुम्ही जर हायवेने गेलात तर आता तुम्हाला माहितीच आहे किती कंटाळवाणा प्रवास होतो आपला हायवेने, कारण पूर्वीसारखं आता राहिलेलं नाही आहे. थोडं पुढे गेल्यावर सिंधुदुर्गात जरा चांगलं वातावरण आहे, कारण आता तरी 2-3 वर्ष होऊन गेली, 2-3 पावसाळे झाले, त्यामुळे थोडीफार झाडं जी आहेत आणि जो निसर्ग आहे तो हिरवागार दिसतो आहे आजकाल, तो थोडासा फरक आला आहे.
पण माझा विषय मगाचा जो होता फोर लेनचा तो थोडा मागेच राहिला आहे. इथे बघा हे निवारा बांधलेला आहे. ओके सो आपण आत्ता आलोत कोसुम गावामध्ये. कोसुम गाव हे या रस्त्यावर आणि या रोड ट्रीपवरचं फेमस गाव आहे. इथे बरेच लोक चहा प्यायला वगैरे किंवा विश्रांतीसाठी थांबतात. अनेक सोयी आहेत इथे, बँका वगैरे शाळा वगैरे आहेत. छान गाव आहे, तसं निसर्गसंपन्न गाव आहे. तर फोर लेनचा विषय मगाशी चालू होता आणि फोर लेनचा विषय म्हणजे सगळेच रस्ते फोर लेन नको आहेत आपल्याला. कोकणामध्ये असे रस्ते पण हवेत की जिथे हिरवागार निसर्ग असेल, आजूबाजूला जुनी झाडं असतील, मोठी मोठी जी झाडं आहेत ती असलेले रस्ते जे आहेत ते रस्ते निसर्गसंपन्न जो भाग आहे तो तसाच राहिला पाहिजे. इथे पण तुम्ही बघा या गावामध्ये सुद्धा किती सुंदर घरं आहेत रस्त्याच्या बाजूला आणि झाडं आहेत. रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या नावाखाली किंवा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली, सो कॉल्ड विकासाच्या नावाखाली हे सगळं उद्ध्वस्त व्हायला नको. रस्ते हवेतच, याबद्दल काहीच वाद नाही आहे. मी मागे पण माझ्या हायवेच्या ब्लॉगच्या वेळी म्हटलेलं की मुंबई गोवा हायवे एक हायवे बस आहे, चार लेनचा हायवे असावा. यातही मी विरोधही नाही केला त्या हायवेच्या कामाच्या वेळी. ठीक आहे, एक हायवे असायलाच हवा. त्याचवेळी रत्नागिरी कोल्हापूरसारखे जे हायवे आहेत जे घाटाला आणि कोल्हापूरला आणि विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरीला कनेक्ट करतात असे पण एक दोन हायवे हवेत. पण प्रत्येक रोड फोर लेन करण्याच्या मागे लागण्याची काही गरज वाटत नाही मला. त्याने उद्ध्वस्तच होणार आहे निसर्ग, बाकी काही नाही. आता आपण मित्रांनो देवरुखमध्ये अशा प्रकारे पोहोचलोत. या रस्त्यावरचा या रोड ट्रीपमधला अतिशय महत्त्वाचा असा पाडाव आहे आणि एक शहर आहे, गाव आहे. शहर म्हणता येणार नाही पण टाऊन म्हणूया आपण याला, एक छोटं शहर म्हणूया आपण. कारण एकतर हे मध्यवर्ती आहे. तुम्ही म्हणाल मध्यवर्ती कसं, तर मध्यवर्ती यासाठी म्हणतो मी नेहमी की जर एखाद्याला संगमेश्वरून कोल्हापूरला जायचं असेल किंवा एखाद्याला संगमेश्वरवरून साखरप्याला जायचं असेल किंवा अगदी जे दाभोळे गाव वगैरे आहे त्या साईडला जायचं असेल तर हा गाव मध्ये येतो. त्यामुळे मी म्हणतो नेहमी की हे तसं मध्यवर्ती गाव आहे आणि त्यामुळे इथे विकास होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर आहे भविष्यामध्ये. आणि तो विकास म्हणजे शाश्वत विकास, म्हणजे एक प्रकारे पर्यटनसुद्धा इथे होऊ शकतं अजून चांगलं. आणि आहेच सध्या मार्लेश्वरचं तुम्ही नाव ऐकलंच असेल. सो मी इव्हन तुम्हाला मार्लेश्वरचा रस्ता पण दाखवेन पुढे. हे पार्वती पॅलेस हॉटेल. सो मित्रांनो अशा प्रकारे आपण तिथून बाहेर पडलो आता देवरुखमधून. काही काम होतं माझं त्यामुळे मी मागे थांबलेलो. आणि हा जो रोड आहे जो उजवीकडे दिसतोय तुम्हाला, एक मोठा तिथे बॅनर दिसेल बघा, हा रोड आहे एशियन बँकेने बांधलेला देवरुख टू रत्नागिरी म्हणजे बाव नदीच्या ब्रिजपर्यंत तो रोड आहे. तो मागे मी त्याचं कौतुक केलेलं आणि त्याचा एक व्लॉग पण केला आहे मी. तो व्लॉग मुद्दाम बघा, याच माझ्या चॅनलवर लिस्टमध्ये तुम्हाला सापडेल. किती सुंदर एशियन बँकेने तो रस्ता बांधला आहे आणि जर इच्छाशक्ती असेल तर व्यवस्थित डांबर टाकून रस्ता टिकवता येतो, वर्षानुवर्षे रस्ता टिकवता येतो. कारण आता त्या रस्त्यालाच 3 वर्ष होत आलेत जवळपास आणि अजूनही 2-3 पावसाळे झालेत त्या रस्त्यावर, तर अजूनही तिथे खड्डे दिसत नाहीत. म्हणजे जर कॉन्ट्रॅक्टरने ठरवलं तर मजबूत रस्ते बांधता येतात हे पूर्वी पण सिद्ध झालेलं आहे. जसं मी तुम्हाला वेंगुर्ला बेळगाव हायवेचं उदाहरण दिलेलं आणि आताही सिद्ध झालं आहे. सो मित्रांनो इथे बघा, इथे जो डावीकडे रोड जातो तो जातो मार्लेश्वरकडे. मार्लेश्वर हे निसर्ग संपन्न असं पर्यटन स्थळ आहे. तिथे मंदिरही आहे शंकराचं, पण मंदिर आहेच त्याशिवाय धबधबा आहे आणि अतिशय निसर्गसंपन्नाचा भाग आहे. सो खूप पॉप्युलर असं पर्यटन स्थळ पण आहे, लोकप्रिय असं पर्यटन स्थळ आहे. अगदी बेळगाव, कोल्हापूर, बाहेरून बाहेरच्या राज्यातूनही लोक इथे येतात. आणि हा मुख्य रस्ता आहे कनेक्ट करणारा, त्यामुळे मार्लेश्वरला जाताना तुम्ही अगदी जो शॉर्टकट जर तुम्ही टाळला रस्ता खराब असल्यामुळे, तर तुम्ही साखरप्यातून जर येत असाल तर हाच रस्ता तुम्हाला मिळतो. आणि हा रस्ता व्यवस्थित आहे, खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात खड्डे नाहीत आणि जिथे जिथे छोटे छोटे खड्डे होते ते वेळोवेळी भरले जाताना दिसत आहेत मला. कारण लास्ट टाईम मी आलेलो त्यावेळी थोडासा पुढे एक टर्न होता, त्या टर्नला एक मोठा खड्डा पडला होता पण तो त्यांनी भरला आहे, हे खूप चांगलं आहे. त्यामुळे हा रस्ता सुस्थितीत आहे. सो आपण आता एक सेकंड जो स्टेज आहे त्या स्टेजमध्ये आलो या प्रवासामध्ये, दुसऱ्या टप्प्यात आलोत आणि तो टप्पा आहे देवरुख टू साखरपा.
हे एक छोटंसं गाव आहे मित्रांनो, आणि प्रसिद्ध गाव आहे. या प्रवासामध्ये ज्यावेळी तुम्ही प्रवास करता तर वांजोळे हे एक छोटंसं गाव या प्रवासामध्ये मिळतं. आणि इथे एक 3 वर्षापूर्वी वगैरे मी सकाळचा निघालेलो, त्यावेळी चहासाठी थांबलेलो. अर्थात पुढे चांगला तुम्हाला चांगली सोय आहे तुमची साखरप्यामध्ये, इथे पण आहेच, पण साखरप्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही अगदी 7 वाजता 6 वाजता पहाटे आलात तर तुम्हाला इथे तिठ्यावर बटाटा भजी किंवा कांदा भजी आणि अगदी बटाटा वडासुद्धा मिळतो सकाळी लवकरसुद्धा. त्या दुकानाचं मला नाव नाही आठवत आहे नेमकं, पण तिथेच तुम्ही कॉर्नरला जर बघितलं तर तिथे तो ते जे टपरी आहे ती ओपन असते सकाळीसुद्धा. आणि पुढे तुम्हाला माहितीच आहे ते मोठं हॉटेल आहे अंकित, पण त्यापेक्षा तिथली जी चव आहे ती सुंदर आहे, काहीतरी ट्राय करा. आणि हा आता घाट सुरू होतो आहे, सो हा रस्तासुद्धा तुम्ही बघाल तर रात्रीच्या वेळी प्रवासासाठी सेफ आहे का, तर आहे. पण एक आहे मात्र, इथे तुम्हाला गॅरेज दिसत नाहीत कुठे मोठ्या प्रमाणावर, किंवा तुम्हाला बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जर पंक्चर झाला टायर तर मात्र खूप मोठा इश्यू होऊ शकतो. कारण मला वाटेत कुठेही मेजर गॅरेज दिसलं नाही इथे, एखाद दुसरे असतीलही टायरवाले, पण मेजर असं गॅरेज दिसलं नाही. आणि थोडी इथे लोकवस्ती फार कमी आहे ह्या रस्त्यावर आणि पुढे पण, त्यामुळे थोडंसं मला इश्यू वाटतो रात्रीच्या प्रवासाचा. ओके मित्रांनो, हे जो एरिया आहे ना, हा जो भाग आहे ना, इथे तुम्ही मुद्दाम कधी प्रवास करत असाल तर गाडी थांबवून बघा. अगदी उजव्या बाजूला इतकं सुंदर वाटतं. आत्ता मी तिकडे कॅमेरा नाही नेऊ शकत कारण कॅमेरा माझा आहे तो अटॅच आहे. सो इतकं सुंदर वाटतं निसर्ग इथे, आणि थोडा हाईटवर आहे हे. तसे ह्या सगळ्या सह्याद्रीच्याच रांगा आहेत, तुम्हाला माहिती असेल की इथे जसं तुम्ही देवरुखला येता तसं तुम्ही या वरच्या तालुक्यांमध्ये येता रत्नागिरीमध्ये. आमच्या सिंधुदुर्गात आम्ही त्याला खराटी वराटी म्हणतो. सो जसं तुम्ही वरच्या भागाकडे जाता तसं तुम्हाला जे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत त्या तुम्हाला मिळतात. आणि त्यामुळे जे एकंदरीत परिसराचं निसर्ग सौंदर्य वाढतं, कारण आपण अगदी निसर्गाच्या कुशीतून जात असतो, सह्याद्रीच्या कुशीतून जात असतो, त्यामुळे इथला परिसर खूप सुंदर वाटतो. आता आपण मित्रांनो पोचलोत साखरपा या भागामध्ये. मी तुम्हाला म्हटलेली टपरी माझ्या डाव्या हातालाच आहे. पूर्वी एक उजव्या हाताला होती टपरी, तिथेही सुंदर बटाटा भजी वगैरे मिळायची, पण आता इथे जी डाव्या हाताला टपरी आहे ना ती आता दिसणार नाही इथून कॅमेरामधून. तिथे तुम्ही थांबू शकता. आणि आता हा जो पुढचा भाग असेल तो पूर्णपणे कोल्हापूर रत्नागिरी हायवेचा भाग असेल, तो मी तुम्हाला दाखवणार नाही आहे. डायरेक्ट आपण जो सेकंड पार्ट तयार करतो आहे तो मुद्दाम मी हा व्हिडिओ पार्टमध्ये करतो आहे, तो सेकंड पार्ट दाबोळे तिठ्यावरून सुरू होईल आणि मग तुम्हाला पुढेपर्यंत मी दाखवेन. तर मित्रांनो इथेच मी थांबतो आहे आत्ता. तुम्हाला हा भाग कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका, आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.